नमस्कार मित्रांनो, आपली माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ट्रान्सजेंडर व्यक्तीला सरकारतर्फे 1500 रुपयाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही जी मदत आहे, ही मदतसाठी कोणत्या प्रकारे अर्ज करायचा, कोणत्या लिंकद्वारे अर्ज करावायचा आहे, तसेच हेल्पलाईन नंबर कोणता आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो. जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. तर चला मग जास्त वेळ वाढवलं तर आपण व्हिडिओकडे वळूया. हे पहा मित्रांनो, सूचना पत्र कार्यालय हे भारत सरकारचे पोर्टल आहे. या पोर्टलवर ही जी बातमी आहे, या पोर्टल काय सांगण्यात आलेलं पहा. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ट्रान्सजेंडर व्यक्तीला सरकारतर्फे 1500 रुपयाची मदत जाहीर. ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी 88 82 13 38 97 हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आलेले आहे. देश कोविड-19 विरोधात लढा देत असताना उपजीविकेची गंभीर समस्या निर्माण झाल्याने ट्रान्सजेंडर समुदायाच्या लोकांवर या महामारीचा सर्वाधिक परिणाम झालेला आहे. देशातील सध्याची परिस्थिती या उपेक्षित समाजाला अन्न आणि आरोग्यासारख्या मूलभूत गरजांच्या भीषण कमतरतेला आणि बिकट परिस्थितीला तोंड द्यायला भाग पाडत आहे. ट्रान्सजेंडर व्यक्तीसाठी निर्वाह भत्ता. सध्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रान्सजेंडर समुदायाच्या सदस्यांनी सरकारची मदत आणि पाठिंबा मिळवण्याकरता व्यथाकथन करणारे दूरध्वनी आणि ईमेल केलेले आहेत. ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या कल्याणासाठी नोडल मंत्रालय असलेल्या सामाजिक व न्याय व सबलीकरण मंत्रालयाने प्रत्येक ट्रान्सजेंडरला त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्वरित आधार म्हणून 1500 रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही आर्थिक मदत ट्रान्सजेंडर समुदायाला त्यांच्या रोजच्या गरजा भागविण्यास मदत करेल. ट्रान्सजेंडर व्यक्तीसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि समुदाय आधारित संघटना म्हणजे CBO यांना या उपक्रमाविषयी जनजागृती करण्यास सांगण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, या अंतर्गत अर्ज कसा करावा हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या नावाने कोणतेही ट्रान्सजेंडर व्यक्ती किंवा CBO ही या ठिकाणी ही लिंक देण्यात आलेली आहे. या लिंकवरून अर्ज करण्यात यावा या ठिकाणी असे सांगण्यात आलेले. हा अर्ज करताना मित्रांनो, मूलभूत तपशील, आधार आणि बँक खाते क्रमांक इत्यादी भरून दिल्यानंतर आर्थिक मदतीसाठी अर्ज करू शकतात. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स या स्वायत्त संस्थेच्या संकेतस्थळावर हा अर्ज उपलब्ध आहे. मित्रांनो, ही जी काही लिंक आहे, ही लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डायरेक्ट तुम्ही अर्ज सादर करू शकता. त्यानंतर पहा, या संदर्भातील माहिती जास्तीत जास्त ट्रान्सजेंडर व्यक्तीपर्यंत पोहोचावी यासाठी स्वयंसेवी संस्था आणि CBOच्या मदतीने हा अर्ज समाज माध्यमावर प्रसिद्ध केला जात आहे. गेल्या वर्षी टाळेबंदी दरम्यान मंत्रालयाने ट्रान्सजेंडर व्यक्तींना अशीच आर्थिक मदत आणि सीधा सामान पुरले होते. 98.50 लाख रुपये खर्चून देशभरातील जवळपास 7000 ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्याचा फायदा झालेला आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी समुपदेशन सेवा हेल्पलाईन नंबरसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मानसिक आरोग्य समस्येचा सामना करणाऱ्या लोकांना त्यांच्याविषयी गैरसमजामुळे मदत मिळवण्यास संकोच वाटत असल्याने मानसिक समर्थन आणि मानसिक आरोग्य सेवेसाठी सध्याच्या महामारीत पीडित ट्रान्सजेंडर व्यक्तीसाठी एक विनामूल्य हेल्पलाईन सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने जाहीर करण्यात आलेली आहे. कोणताही ट्रान्सजेंडर व्यक्ती हेल्पलाईन क्रमांक 88 82 13 38 97 तज्ज्ञाशी संपर्क साधू शकेल. ही हेल्पलाईन सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 आणि 3 ते 5 या वेळेमध्ये कार्यरत असेल. त्यांचे मानसिक आरोग्यासाठी या हेल्पलाईनवर व्यावसायिक मानसशास्त्रज्ञ समुपदेशन सेवा प्रदान करतील. तसंच मित्रांनो, ट्रान्सजेंडर व्यक्तींचे लसीकरणसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. विद्यमान कोविड लसीकरण केंद्रामध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तीमध्ये कोणताही भेदभाव होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मंत्रालयाने सर्व राज्यांच्या प्रधान सचिवांना एक पत्रही लिहिले आहे. विशेषतः लसीकरण प्रक्रियेबद्दल त्यांना माहिती देण्यासाठी व त्यांच्यामधील जागरूकता सुनिश्चित करण्यासाठी वेगवेगळ्या स्थानिक भाषांमध्ये ट्रान्सजेंडर समुदायापर्यंत जनजागृती मोहीम राबविण्यास त्यांना विनंती केली गेली आहे. हरियाणा आणि आसाम याप्रमाणे ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या लसीकरणासाठी स्वतंत्र मोबाईल लसीकरण केंद्रे किंवा बूथ आयोजित करण्याची विनंती राज्यांना करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी होती.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला खालील कमेंट्स करून नक्की कळवा। तसेच आमचा व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करता अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीमध्ये। तोपर्यंत जय भारत, जय महाराष्ट्र।